कोगनोळी कागल कर्नाटक बस सेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। कोगनोळी येथील शेकडो महाविद्यालयीन मुले मुली हे शिक्षण घेण्यासाठी कागल येथे जात असतात। कोरोना दुसऱ्या लाटेनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कागल आगाराची बस सेवा सुरू केली होती। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे या ठिकाणी येणारी एसटी सेवा बंद झाली आहे। त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना ज्यादा पैसे देऊन खासगी वाहनाने महाविद्यालयात शिक्षण घेण्यास जावे लागत आहे। यामुळे या विद्यार्थ्यांचा आर्थिक तोटा होत असल्याने येथील विद्यार्थ्यांनी बेळगाव प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे कोगनोळी कागल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक बस सेवा सुरू करण्यात यावी ही मागणी केली आहे। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट, निलेश मगदूम, विकास पाटील, प्रसाद नवाळे, उत्तम माने, ऋषिकेश माने, वैभव कोळी यांच्यासह अनेक महाविद्यालयीन तरुणी उपस्थित होत्या। मिस्त्री स्मार्ट न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आता आहे कर्नाटकातील कोगनोळी गावामध्ये आणि कोगनोळीमधील विशेषतः महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्या विशेषतः कागलला जात असतात। आणि याआधी या कोगनोळीमध्ये महाराष्ट्र बस सेवा येत होती, मात्र काही दिवसापासून जे 50 दिवसापासून जे महाराष्ट्र एसटीचा जो संप चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी एसटी येणं बंद झालेलं आहे। त्यामुळे येथील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, महाविद्यालयीन जे कागलला जावे लागते, त्यांना ज्यादा पैसे देऊन एका खासगी वाहनातून जावं लागत आहे। त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कुठंतरी ढासळत आहे। अगोदरच कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले, जगणं मुश्किल झाले, आणि त्यात या पालकांना ज्यादा पैसे देऊन आपल्या पाल्यांना ह्या महाराष्ट्रात घालावं लागतं, ज्यादा पैसे देऊन। यासाठी बोलण्यासाठी काही तरुण आहेत आमच्यासोबत, काही तरुण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय अडचण आहे। मला सांग तुमचं नाव बघा। एसटीला किती होतं आणि आता खासगी बसला किती घेतात किंवा खासगी गाडीला किती घेतात?